आपलं बीजगणितचाच पाचवता लागायचा आहे दहावीचा, लक्षात ठेवा. दहावी मध्ये संभाव्य धडा जे पाचवा धडा आहे आणि ते बोर्डाला जवळजवळ लक्षात ठेवा. ओके, दहावीला पाचवा धडा संभाव्य, किती मार्काला बोर्डाला जवळजवळ 7 ते 8 मार्क विचारला होता. अतिशय सोपा धडा आहे, एकदा जरी तुम्ही त्याला व्यवस्थित बघितलं तरी पण तुम्हाला ते धडा येतो, कोण शिकवायची गरज नाही वगैरे काय. त्याच्यामध्ये बेसिकली 4 उदाहरण संग्रह आणि 4 उदाहरण संग्रह सगळे सेम, फक्त त्यामध्ये फरक काय ते सांगतो. 4 उदाहरण संग्रह करायची गरज का होती. पहिल्यामध्ये जे आहे ते सगळं शक्यता आहे, दुसऱ्यामध्ये आहे नमुना अवकाश, ओके, तिसऱ्यामध्ये आहे नमुना अवकाश प्लस घटना, आणि चौथ्यामध्ये आहे नमुना अवकाश घटना प्लस संभाव्यता काळ. ओके, जे टॉपिकचं नाव आहे. आता तुम्ही म्हणाल हे नमुना अवकाश काय असतंय वगैरे वगैरे, सगळं सगळं डिटेल व्यवस्थित सांगतो एका व्हिडिओ मध्ये, हे सगळं संपवणार व्यवस्थित लक्ष देऊन नीट ऐका. ओके, सगळ्यात आता टॉपिकचं नाव घेऊ आपण संभाव्य. संभाव्यता दाखवते शक्यता, शक्यता किंवा रिझल्ट. आता फॉर एक्झाम्पल एखादी क्रिकेटची मॅच चालू आहे, त्याचा रिझल्ट काय येऊ शकतं, जास्तीत जास्त कोणतरी हारू शकतं किंवा कोणतरी जिंकू शकतं, जास्त जास्त काय म्हणून एखादा टाय होऊ शकतं. ओके, आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं ना पूर्ण ओव्हरऑल ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला वाचन यायला पाहिजे. जर तुम्हाला व्यवस्थित वाचायला आलं, वाचलेलं तुम्हाला तुम्हाला समजत असेल तर ऑटोमॅटिक धडा संपतो. आता यामध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे गणितं सांगतो तुम्हाला. आता यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, आता मॅथचं वगैरे तुम्हाला उदाहरण दिलं, तुम्ही म्हणता आता मॅथ वगैरे आहे का, तसलं काय नाही, त्यापेक्षा सोपं आहे काय. आता नाणी कॉइन, आता कॉइनचं माहिती आहे तुम्हाला, दोन बाजू चिप आणि पट, त्याला छापा आणि काटा म्हणतात. ओके, छापा आणि काटा, अच्छा, छापा म्हणजे चित म्हणजेच हेड आणि काटा म्हणजे टेल म्हणजे टी एच आणि टी. एक नाणी पडल्यावर काय होणार, चितपट पडणार. दोन नाणी पडल्यावर काय होत आहे, दोन नाणी पडलं तर दोन्हीकडे चितचित पडू शकताय, टी पटपट पडू शकताय, किंवा पट चित पडू शकताय, किंवा चितपट पडू शकतो. म्हणजे छापा छापा काटा काटा, काटा छापा छापा काटा, ह्याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही. म्हणजे लास्ट लास्ट हेच रिझल्ट आहे, त्यालाच काय म्हणलं तर नमुना अवकाश, त्यालाच काय म्हणलं तर शक्यता. समजतंय? ओके, या टाइपचे. किंवा तीन नाणी फिरली असता याचं 8 असले 8 मिळतील तुम्हाला. किंवा एक फासा, तुम्ही लुडो खेळत असाल, लुडो जर तुम्ही आपण टच केलो, ओके, लुडोला जर टच केलं ते बॉक्सला डाईसला, तर किती पडू शकताय, 1 पडू शकताय, 2 पडू शकताय, 3 पडू शकताय, म्हणजे ते संभाव्यता आहे. त्याचा नमुना अवकाश काय आहे, 1 ते 6 आहे, 1 2 3 4 5 6, किंवा कळतंय. अशा टाईपचे बेसिकली गणित आहेत, फक्त अशा टाईपचे गणित आहेत. सगळं डिटेल सांगतो त्याच्यामध्ये काय काय ओव्हरऑल विचारू शकतो, पण अशा टाईपचे गणित आहेत. दुडो आहे, पत्ते आहे, किंवा नाणी आहेत, ओके, त्या टाईपचे. आता बघा, आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही प्रश्नामध्ये वाचला तर तुम्हाला यादृच्छिक पद्धतीने काढले असे शब्द दिसले. कुठला यादृच्छिक पद्धत? आता यादृच्छिक पद्धत काय असेल, फक्त हे प्रश्नामध्ये थोडस पोरांना कन्फ्युज होते की यादृच्छिक पद्धत म्हणजे काय, फक्त ते कन्सेप्ट क्लिअर करतो. यादृच्छिक पद्धत म्हणजे काय, की त्याच्यामध्ये काय आहे हे माहिती आहे पण काय मिळेल हे माहिती नसतं. आता फॉर एक्झाम्पल लुडो जर तुम्ही डाईसला ते जर साफली जर डायसने टाकलो किंवा ते लुडोच्या मोबाईल मध्ये असं टच केलं तर डायसला, तर मला माहिती 1 ते 6 पडेल, पण काय पडतंय माहितीये का, नाही. त्याला काय म्हणतात, यादृच्छिक पद्धत. ओके, समजतंय? आता यामध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे गणित असतात मी आता सांगितलं. एक नाणी, नाणी मध्ये 3 प्रकार आहेत. नाणी म्हणजे कॉइन, 1 नाणी 2 नाणी 3 नाणी. 1 नाणी फेकलं तर 2 अंश होऊ शकतात, 2 नाणी फेकलं तर 4 येतात, आणि 3 नाणी फेकलं तर 8 येतात. आणि हे सगळे पुस्तकात दिलं. जर फासा, फासा म्हणजे डाईस म्हणजेच लुडो, लक्षात ठेवा, म्हणजेच काय, लुडो. ओके, आता फासामध्ये 2 विचारू शकतो, 1 फासा टाकला असता किंवा 2 फासा टाकला असता. 1 फासा टाकला तर 6 आकडे येतात, 1 2 3 4 5 6, आणि जर 2 फासे टाकला तर 36 येतात. किती येतात, 36, 12 नाही 36 येतात. आता समजा आता 2 डाईस मी एकत्र टाकलो तर 1 2 1 3 1 4 1 5 1 6, परत 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6, परत 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6, असे टाईपचे असे करून किती येते टोटल 36. ह्याच्यामध्ये पत्त्यांचे पण गणित, पत्त्यांमध्ये थोडस खूप जण नॉलेज नसतं, खूप जण असतात. लॉकडाऊन मध्ये सगळे पत्ते खेळले असतील, नक्की ज्यांना येत नाही त्यांनी पण खेळले असतील, तुम्हाला चांगली गोष्ट आहे. या धड्यासाठी जर एकूण पत्ते असतात 52 आणि त्याच्यामध्ये 26 लाल कलरचे असतात आणि 26 काळ्या कलरचे असतात, लक्षात ठेवा. परत या काळ्यामध्ये 13
इस्पिक याचे नाव इस्पिक म्हटलं जातं आणि 13 हे किलोवर टाइपचे असतात. ओके, त्याला काय म्हणतात? किलोवर. परत ह्याच्यामध्ये 13 हे चौकट टाइप असतात, ह्याच्यामध्ये 13 हे बदाम टाइपचे असतात. ओके, आणि ह्याच्यामध्ये अजून एक विचारण्यासारखं म्हणजे चित्रयुक्त पत्ते. जर तुम्ही पत्त्यामध्ये खेळत असाल तर चित्र असतं आणि ते तीनच पत्त्यांचे चित्र असतात, जे के आणि क्यू, गुलाम, राणी आणि बादशाह, क्वीन आणि किंग, यांना चित्र असतं. बाकीचं कुठल्याही पत्त्याला चित्र नसतं, त्याला आकडे असतात, त्यांना फक्त चित्र असतं. म्हणजे हे टोटल एक पत्ता माहिती तुम्हाला, पत्त्यामध्ये एक पत्ता हे चार वेळा असतात. एक पत्ता किती वेळा? चार वेळा. म्हणजे किती वेळा? आता टोटल चित्रयुक्त पत्ते 12. चित्रयुक्त म्हणजे ज्याच्यावर चित्र आहे तसे किती पत्ते असतात? 12. लक्षात आलं, इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला थोडक्यात तरी कळालं असेल की मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये संवादाचं नाव काय, रिझल्ट, रिझल्ट म्हणजे शक्यता. आता प्रत्येकामध्ये नमुना अवकाश होता. नमुना अवकाश म्हणजेच हेच, तुम्हाला प्रश्नामध्ये सांगितलं जातं एक पाच सहा टाकले असतात, 1, 2, 3, 4, 5, 6 हे नमुना अवकाश होतात. नमुना अवकाश हे सॅम्पल स्पेस, यस, या चिन्हाने दाखवलं जातं. किंवा लक्षात ठेवा, ओमेगा, त्याला काय म्हणलं जातं? ओमेगा या चिन्हाने पण दाखवलं जातं. पेपरला कन्फ्युज होऊ नका. यस किंवा हे ओमेगा या दोघांचा अर्थ सॅम्पल स्पेस म्हणजेच मराठीत नमुना अवकाश. तुम्हाला जे काय सांगितलं असेल, आता दोन नाणी टाकले असतात, त्याने म्हणलं दोन नाणी टाकले असतात तर तुम्हाला सॅम्पल स्पेस येणार. कसं? दोन नाणीचा आत्ताच लिहून दिलं तुम्ही, एच एच, पी टी, एच टी किंवा टी एच, समजतंय? किंवा अशा, आता तुम्हाला कळालं, अजून अशा टाईपचं विचारलं किंवा एक फासा एक नाणी एक साठ टाकलं, एक नाणं पण टाकलं, एक फासा पण टाकलं, तर काय शकतो? त्याचा नमुना अवकाश होते 12. ओके, टी वन, टी टू, टी थ्री, टी फोर, टी फाईव्ह, टी सिक्स, म्हणजे सगळ्या काट्यासोबत 1, 2, 3, 4, 5, 6, परत एच वन, एच टू, एच थ्री, एच फोर, एच फाईव्ह, एच सिक्स, छापासोबत 1 ते 6 आकडे, असं करू शकतो. किंवा अशा टाईपच्या महिन्यात समजा आता दोन मुलं, तीन मुले, मुलं म्हणजे बॉय, बी वन, बी टू, आणि तीन मुली आहेत, लक्षात ठेवा किती मुली आहेत? गर्ल. दोन मुलं, तीन मुली, ह्यांचं दोघांची समिती करायची, कशा करायची? दोघांचा ग्रुप करायचा. तर किती नमुना अवकाश येत आहे असं विचारलं, जी वन, जी टू, जी थ्री, गर्ल म्हणून. आता एक हे झालं, दोन ते तीन ते चार ते पाच, ओके, किंवा हे 6, 7, 8, 9, 10, ओके, अशा प्रकारचे 10 नमुना अवकाश त्याचे येऊ शकतात. दोन मुलं, तीन मुलींचे किती येत आहे? नमुना अवकाश 10 येत आहे. सोपं आहे, तुम्हाला करता येतात. आता तुम्हाला जे मगाशी बघितलं घटना, ओके, नमुना अवकाशचा अर्थ कळायचा तुम्हाला. नमुना अवकाश म्हणजे जे काय सांगितलं ते रिझल्ट काय आहे, तेवढं सगळं लिहून करायचं, सगळंच लिहून करायचं. आता घटना, घटना काय असत? आता तुम्ही जे काय नमुना अवकाश आहे तुमचा, जे काय नमुना अवकाश असेल त्याच्यावर त्याच्यावर प्रश्न विचारलं जातो. नमुना अवकाश चुकलं तर घटनावर चुकतं. आता समजा मी मला सांगितलं एक फासा टाकला असता, हे घटना आहे, हे प्रश्न आहे तुमचा, एक फासा टाकले असता. ओके, तिसऱ्या उदाहरण सांगा दाखवा, हे एवढा प्रश्न फक्त पहिल्या किंवा दुसऱ्या उदाहरण सांगा विचारतो. तुमचं पासपॉर्ट आहे का? पासपॉर्ट. पासपॉर्ट तीन मध्ये हे विचारतो प्लस घटना विचारतो. घटना काय? समसंख्या मिळणे, विषम संख्या मिळणे, मूळ संख्या मिळणे, पूर्ण वर्ग संख्या मिळणे वगैरे वगैरे अशा टाईपचे विचारतो. आता सगळ्यात पहिला काय आता लिहा तुम्ही, यस. यस म्हणजे सांगितलं तुम्हाला सॅम्पल स्पेस नमुना अवकाश. एक पास टाकले असतं किती? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. ओके, आता एक खालचे काय झाले? घटना. आता ए बरोबर, समजा ही घटना समसंख्या, ज्याच्या समसंख्या 2, 4, 6. ओके, बी विषम संख्या, ह्या आपल्याचं मना नाही, जे आपण सॅम्पल स्पेस दिलं त्याच द्यायचं, 1, 3, 5. तिसरा मूळ संख्या, मूळ संख्या कुठल्या कुठल्या? 2, 3, 5. 2, 3, 5. आणि पूर्ण वर्ग संख्या 1, 4. आता तुम्ही म्हणता हे सगळ्याचे उत्तर तुम्ही कसं काय लिहा? ओके, त्यांचे नोट्स आहेत ते सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा. समसंख्या अशी संख्या असते की ज्याचं निम्म होत, डायरेक्ट निम्म होत आहे त्याला काय म्हणतात? समसंख्या. कुठली पण संख्या घ्या त्याचं निम्म वाला, 10 चा निम्म 5, पॉइंट मध्ये नाही, डायरेक्ट निम्म वाला पाहिजे त्याला काय म्हणतात? समसंख्या. विषम संख्या त्याचं उलट, त्याचं निम्म डायरेक्ट होत नाही, डायरेक्ट होत नाही, समसंख्याचं होत आहे, विषम संख्या डायरेक्ट निम्म होत नाही. आता 7, 7 चा निम्म 3.5 पॉइंट मध्ये आला बरोबर, समजतंय? मूळ संख्या म्हणजे काय? जे दुसऱ्याच्या पाड्यात नाही आहे, स्वतःच्याच पाड्यात असतं, दुसऱ्याच्या पाड्यात नसतं. आता बघा 2, 3, 5 हे दुसऱ्याच्या पाड्यात आहेत का? 2 स्वतःच्याच पाड्यात आहेत, 3 स्वतःच्या पाड्यात आहेत, 5 स्वतःच्या पाड्यात आहेत.
चार आणि सहा घेतलं नाही, चार हे दोनच्या पाड्यात आहे, तीन हे तीनच्या पाड्यात आहे, दोनच्या पाड्यात. मूळ संख्या म्हणजे काय? दुसऱ्यांच्या पाड्यात नसणे. आणि लास्ट काय? पूर्णवर्ग संख्या. पूर्णवर्ग संख्या म्हणजे काय? ज्याचा वर्ग आणि वर्गमूळ एकाच घटनेत असायला पाहिजे. वर्ग आणि वर्गमूळ एकचा वर्ग एक, एकचा वर्गमूळ एकच. ओके, दोनचा चारचा वर्गमूळ दोन आहे का? वर्गमूळ एकाच घटनेमध्ये असायला पाहिजे. नाहीतर पाठच करून ठेवा. एक चार सगळ्यांचे वर्ग, एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस, एवढ्या वर्ग पूर्णवर्ग म्हणून पाठ करून ठेवा. तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. पण उत्तर कुठे लिहायचं? ह्यांच्या मध्येच द्यायचं. आता तुम्ही म्हणता हे एवढेच विचारतात का ह्याच्या व्यतिरिक्त विचारतात? एवढेच विचारतात, ह्याच्या पलीकडे कुठलाही विचारणार नाही. तर एवढं विचारतात, पाच पेक्षा मोठी संख्या, सहा पेक्षा लहान संख्या, किंवा दोनच्या पटीतील, पटीतील म्हणजे पाड्यातील. आता समजा इथे विचारलं दोनच्या पटीतील, आता दोनच्या पटीतील कुठले कुठले मिळून काढून इकडे ई नाव देईल त्याला. दोनच्या पटीतील म्हणजे पाड्यातील, दोन चार सहा, दोन चार सहा, कळते? अशी घटना असते, ह्याला म्हणतात घटना. जर आपण पाच पॉईंट चार मध्ये घेतो तर हेच गणित, सगळे गणित तुम्हाला सेमच भेटतील. फक्त त्याच्यामध्ये काय असतं तर लास्टला म्हटलं जातं संभाव्यता काढा, हे शब्द असतं लक्षात ठेवा. काय असतंय? संभाव्यता काढा. संभाव्यता काढा म्हटलं तर काय असतंय? हे लिहायचं नमुना अवकाश. नमुना अवकाश लिहिलं, ओके, नमुना अवकाश झाला, घटना सोडवायचं. प्रत्येक घटनेनंतर एक सूत्र घ्यावं लागतं. ते सूत्र काय सांगतो बघा? पी म्हणजे पॉसिबिलिटी किंवा प्रोबॅबिलिटी, ओके, इथं घटना बरोबर नंबर ऑफ घटना छेद नंबर ऑफ यस. या सूत्रानुसार प्रत्येक घटनेनंतर सोडवा लागतं. आता प्रत्येक घटनेनंतर सोडून जाणार तुम्हाला. बघा, पी घटना कुठली आहे? ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ यस. बरं, नंबर ऑफ ए एक दोन तीन, नंबर ऑफ ए किती आहे? तीन आहे. इथं तीन, यस किती आहे? नंबर ऑफ यस, नंबर ऑफ यस म्हणजे मोजायचं. एक दोन तीन चार पाच सहा, सहा आहे, ओके, तीन एक तीन, तीन दोन सहा म्हणजे एकशे दोन. त्यालाच म्हणतात आता संभाव्यता काढणं. याचे उत्तर काढलं आपण एकशे दोन, त्याला म्हणतात संभाव्यता. आता यात सगळ्यात शेवटचं वाक्य म्हणजे सगळ्यात मोस्ट आहे, लक्षात ठेवा. एक ही आकडा, एक ही आकडा मूळ संख्या नाही, लक्षात ठेवा. आता मूळ संख्या मध्ये मी इथं लिहिलंय बघा, मूळ संख्या कुठं होतं? आता आपलं एक दोन तीन नंबर होता, एक दोन तीन, दोन तीन पाच, त्याच्यामध्ये एक आकडा धरलेला नाही, कारण एक ही संख्या मूळ संख्या नाही. ओव्हरऑल हे तुमचा संभाव्यता धडा पूर्ण असा आहे. त्याचं एकच उदाहरण, एकच व्हिडिओ करण्याचं कारण काय? खूप सोपं आहे. एकदा तुम्ही सोडवलं गणित बघा, तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल. थोडस वाचन व्यवस्थित करा, वाचल्या वाचल्या तुम्हाला कळेल. त्याच्यामध्ये अजून एक काहीच थोडस गणित असतं, अंकांची पुनरावृत्ती न करता. आता समजा शून्य एक दोन तीन चार अशा आकडे दिलं, आणि ज्यामध्ये काय म्हणतात? दोन अंकी संख्या तयार करा. किती? दोन अंकी संख्या तयार करा, ते पण अंकांची पुनरावृत्ती न करता. लक्षात ठेवा, अंकाची पुनरावृत्ती म्हणजे कसं सांगतात? दोन अंकी संख्या दहा पासून सुरू होते, दहा अकरा करायचं, एक एक, त्याला अंकांची पुनरावृत्ती न करता म्हणतो डबल. डायरेक्ट बारा तेरा चौदा, परत वीस एकवीस बावीस करायचं नाही, कारण दोन दोन होत आहे. तेवीस चोवीस, परत तीस एकतीस बत्तीस चौतीस, तेहतीस झालेला नाही. चाळीस एक्केचाळीस बेचाळीस आणि त्रेचाळीस, चव्वेचाळीस झालेला नाही. झाले पूर्ण हे नमुना अवकाश झाला. एक दोन तीन चार, एक दोन तीन चार म्हणजे नंबर ऑफ यस बरोबर ते झालं टोटल सोळा. जे काय घटना असेल ते परत नंतर त्याच्यात व्यवस्थित सोडवायचं, कळतंय? अशा टाईपचे ओव्हरऑल सगळे गणित आहेत. आय होप सो तुम्हाला सगळं कळलं असेल. जर तुम्हाला काही पण प्रॉब्लेम असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ओके, बाय.